नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे यांनी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ एक आगळे वेगळे आंदोलन करून जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला आहे। जेथे विविध राजकीय पक्ष वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करून फक्त पोस्टरबाजी करत आहेत, तेथेच मंगेश पांगारे यांनी वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता किती त्रस्त झाली आहे हे सरकारला दाखवून देण्याकरिता त्यांनी अर्धा किमती खाद्यतेलाचे वाटप करून हे आंदोलन केले। दहिसर येथील क्षितिज ग्रुपच्या कोकणी पाड्या येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलेल्या या खाद्यतेल वाटपाचा लाभ परिसरातील हजारो नागरिकांनी घेतला। आपण पाहताय की महागाईने काय उच्चांक गाठलेला आहे आणि आपण गेल्या अनेक महिन्यापासून पाहतोय अनेक राजकीय पक्ष येतात, आंदोलनं करतायत, पण कुठेतरी जाऊन ते न्यूजमध्ये किंवा पेपरातच सगळ्या गोष्टी राहून जातात। त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या सरकारवर पडत नाही आहे आणि महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्या महागाईचा निषेध म्हणून कुठेतरी आपण एक अर्ध्या किमतीत तेल वाटप करून लोकांना सोयी देत आहेत। हे खूप छान योजना राबवलेली आहे, खूपच चांगली आहे, आपल्या गृहिणीसाठी खूप छान आहे। स्वस्त दरात बाहेर तर खूप महाग भेटतं सगळं। हे तेलाचं भाव तर आता 170-180 रुपये लिटर आहे। हे या माध्यमातून त्यांनी मस्त उपक्रम राबवलाय। कामधंदा पण नाही मग आता आणि तेल पण खूप महाग झालेले। हे गृहिणीसाठी तेल हे किचनमध्ये लागतंच। 180-150 रुपये अशी भेटतात आणि इथं 90 रुपयाला भेटते। कोरोना काळात तेलाचे भाव इतके वाढलेले आहे की सर्वसाधारण लोकांना तर ते एवढं वापरणं शक्य नाही, पण भाऊने अशा काळातसुद्धा 80 रुपयाला पिशवी दिलेली, त्याच्याबद्दल भाऊचे खूप खूप आभार। क्षितिज ग्रुपच्या वतीने अर्ध्या किमतीत खाद्यतेल मिळत असल्याने लोकांची एकच झुंबड उडाली, मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। कोरोनाचा नियमाचा आम्ही त्या पद्धतीत सगळं काटेकोरपणे पालन करण्याचाच विचार केला, पण तुम्ही पाहताय की गेल्या अनेक वर्षाबद्दल 1.5 वर्ष झालं कोरोनाची महामारी कंटिन्यू चालूच आहे आणि त्यात मध्ये लोकांचा पोटाचा प्रश्न निर्माण झालाय। महागाई म्हणजे तुम्ही जीवनावश्यक वस्तू कोणत्याही पाहिल्या तर प्रत्येक गोष्टीची प्राइस गगनाला भिडलेली आहे। तर कुठेतरी ह्या जो तुम्हाला आज गर्दी दिसते त्यातलाच एक भाग आहे की प्रत्येकाच्या पोटाची भूक ही फार मोठी आहे आणि ती कुठेतरी क्षमताना दिसत नाहीये। राजकारणी लोक आंदोलनं करतात, काय ना काय करतात, त्यामुळे आम्ही असा विचार केला की आता हे तर यांना अर्ध्या किमतीत आम्ही तेलाचं वाटप करतोच आहे, पण याचबरोबर जे मंत्री लोक आहेत, आमदार लोक, खासदार लोक असतील, त्यांच्या घरी सुद्धा आम्ही अर्ध्या किमतीत नाही तर मोफतच तेल पाठवणार आहे, जेणेकरून त्यांना पण कळालं पाहिजे की महागाई किती झालेली आहे आणि जनता किती त्रस्त आहे। निवडणुका असो वा नसो, क्षितिज ग्रुप लोकांकरिता मागील कित्येक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवित आहे आणि यापुढेही हे उपक्रम असे सुरू राहणार असल्याचे या प्रसंगी मंगेश पांगारे यांनी म्हटले आहे। जर तुम्ही म्हणताय हे इलेक्ट्रॉनच्या दृष्टिकोनातून करताय तर हो, त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ते करतोय, पण आपण जर पाहत असाल तर गेले अनेक वर्ष क्षितिज फाउंडेशन किंवा क्षितिज ग्रुप हे सामाजिक उपक्रम राबवतच आहेत आणि ते आताही राबवत आहेत। इलेक्शन असो किंवा नसो किंवा या पुढेही ते सतत राबवत राहतील, त्यामुळे इलेक्शन आले म्हणून आपण कुठेतरी लोकांना काही सोयी देण्याचा प्रयत्न करतोय यातला भाग नाहीये। तर आपण ज्या काही सामाजिक उपक्रम वर्षानुवर्ष राबवतोय हे उपक्रम त्यातलाच हा एक भाग आहे आणि हे उपक्रम कंटिन्यू सुद्धा पुढे चालू राहणार आहेत। कॅमेरामन सौरभ जाधव सह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करिता।